नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, भारतापुढील अंतर्गत आव्हाने हा पाठ आपण अभ्यासत आहोत आणि मागील घटकामध्ये आपण पंजाबमधील असंतोष जो स्वतंत्र खलिस्तान या खलिस्तानवादी लोकांच्या असंतोषाचा आपण अभ्यास केला, ज्याच्यात ऑपरेशन ब्लू स्टार आणि ऑपरेशन ब्लॅक थंडर या मोहिमांचाही त्याच्यात समावेश होता. आता आपण ईशान्य भारतातील ज्या समस्या आहेत त्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ईशान्य भारत आपल्या समोर जर आला तर आपल्या समोर येतात 8 राज्यांचा समूह, आसाम, अरुणाचल, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा. असे 8 राज्य मिळून ईशान्य भारत तयार होतो आणि या 8 राज्यांमध्ये वेगवेगळ्या समस्या होत्या आणि त्या कमी अधिक प्रमाणामध्ये सोडवण्याचा प्रयत्न झाला, काही आंदोलनं झाली आणि त्या संदर्भाचा अभ्यास आपण ह्या घटकामध्ये करणार आहोत. खरं म्हणजे या 8 राज्यांचा वंश, भाषा आणि संस्कृती या सगळ्यांमध्ये वैविध्य आपल्याला दिसून येतो आणि या सगळ्यांना जोडण्याचा सर्वप्रथम प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर केला आणि 1954 त्यांनी नेफा असा भाग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, संविधानमध्ये सुद्धा या 8 राज्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आली. संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी खास अशी तरतूद करण्यात आली आणि 1965 या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालय, परराष्ट्र खातं असलेल्या मंत्रालयाला देण्यात आली. अशा पद्धतीने 1971 सुद्धा ईशान्य परिषद कायदा करण्यात आला आणि अशा पद्धतीने ह्या ईशान्य राज्यांना जोडून घेण्याचं काम, त्यांच्या समस्या समजून घेण्याचं काम करण्यात आलं. आता ह्या ईशान्य राज्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा समस्या निर्माण झाल्या आणि त्या कशा सोडवण्यात आल्या, कशी संकटं देशासमोर आली, कोणती आव्हानं त्या राज्यांमध्ये होती, या संदर्भात आपण एक एक करून अभ्यास करून घेऊया. प्रथम आहे मिझोराम. या ईशान्य भारतातील ज्या प्राचीन जाती प्रजाती आहेत विद्यार्थी मित्रांनो, या जनजमातींना खूप मोठा इतिहास आहे, प्राचीन इतिहास आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर या ज्या जमाती होत्या यांनी वेगळ्या स्वरूपाच्या मागण्या स्वतंत्र भारतासमोर ठेवण्याचा प्रयत्न यांचा सुरू झाला. मिझो बहुल, मिझो ही जमात आहे आणि या मिझो जमात असलेल्या मिझो बहुल लुशाई, लुशाई टेकड्या ज्यांना म्हटलं जातं, या टेकड्यांच्या असलेल्या प्रदेशाला सर्वप्रथम प्रशासकीय स्वायत्ता दिली गेली आणि आपण माहिती आहे की 1954 भारतामध्ये प्रांतवार रचना झाली, त्याच्यात भाषेच्या आधारावर प्रांत रचना केल्यानंतर या मिझो लोकांच्या ज्या होत्या त्यांच्या अपेक्षा वाढल्या आणि त्यांना वाटलं की आम्ही मिझो जे जमाती आहोत यांचे आमचे एक स्वतंत्र राज्य निर्माण व्हायला हवे आणि त्यांची प्रांतची मागणी करायला सुरुवात केली. याच दरम्यान काय झालं मित्रांनो, 1949 ह्या प्रदेशामध्ये खूप मोठा तीव्र असा दुष्काळ पडला आणि या दुष्काळा कामामध्ये मिझो जे लोक होते त्यांचे नेते होते लालगेंडा. या लालगेंडा यांनी या दुष्काळामध्ये खूप चांगलं काम केलं आणि लोकांची मदत केली आणि ह्या लालगेंडा यांच्याच अध्यक्षतेखाली मिझो नॅशनल फ्रंट MNF ही 1961 स्थापना झाली आणि यांची प्रमुख मागणी होती की मिझोच्या आजूबाजू असलेला त्रिपुरा असेल, मणिपूर असेल की लुशाई टेकडा, यांच्यामध्ये मिझो जातीचे जे लोक राहत होती या सगळ्यांना एकत्र करून यांनी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करायला सुरुवात केली. आणि विद्यार्थी मित्रांनो, 1966 या लालगेंडा यांनी स्थापन केलेला मिझो नॅशनल फ्रंटने स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आलं असं स्वतःहून घोषणा करून टाकली. इंदिरा गांधींनी मात्र याला प्रचंड असा विरोध केला आणि त्यांनी 1972 त्यांची जी मागणी होती स्वतंत्र मिझो राष्ट्राची, हिला त्यांनी स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा दर्जा देण्याचा त्यांचा प्रयत्न झाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा संघर्ष वाढत गेल्यानंतर मात्र 1985 तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि मिझो फ्रंट यांच्यामध्ये तोडगा होऊन मिझोराम राज्याची राज्यघटनेचा त्यांना दर्जा गेला, तर मिझोराम नावाचं राज्य अस्तित्वात आलं आणि लालगेंडा हे त्यांचे जे नेते होते हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले. मिझोराम राज्याची जशी निर्मितीला संघर्षाची किनार आहे तसेच नागालँडच्या बाबतीत आहे. नागा ही जमात जी आहे ईशान्य भारतातील ही खूप लढाऊ अशी जमात आहे आणि नागा टेकड्या, पूर्व हिमालय, आसाम, म्यानमार यांचा जो सीमावर्ती प्रदेश आहे याच्यात ही जमात खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या युवकांनी, नागा जमातीच्या युवकांनी 1946 नागा नॅशनल कौन्सिल नावाची एक संघटना स्थापन केली आणि या संघटनेची प्रमुख मागणी म्हणून समोर आलं ते म्हणजे आमच्या प्रदेशा, आमच्या लोकांचं नागालँड नावाचं स्वतंत्र असं राष्ट्र निर्माण व्हावं, राज्य निर्माण व्हावं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 1954 ही मागणी जेव्हा समोर आणली आणि स्वतंत्र नागालँडची त्या ठिकाणी घोषणा केली, त्यानंतर 1955 आसाम रायफल्स किंवा इंडियन लष्कर मिलिटरी
यांच्यामध्ये रायफल इंडियन लष्कर यांच्या संयुक्त मोहिमेने आसामचे जे स्थानिक लोक होते किंवा नागालँडमधील जे स्थानिक लोक होते यांच्यात कारवाई झाली आणि सैनिकी कारवाई झाल्यानंतर केंद्र सरकार आणि या नागा नॅशनल कौन्सिल यांच्यामध्ये अनेक चर्चा झाल्या आणि शेवटी केंद्राने त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचं ठरवलं. परंतु 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलं. आपण पाहू शकतो ईशान्य भारतातील नेमकी समस्या काय होत्या की तिथल्या वेगळ्या जातीचे वेगळ्या भाषेचे वेगळ्या संस्कृतीचे लोक होते आणि या वेगळ्या संस्कृतीच्या लोकांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन करून आपल्या लोकांचं वेगळं राज्य निर्माण करण्यासाठी दबाव आणला आणि त्यांनी ते मिळवलं. अशीच घटना पुढे आपल्याला इतर राज्यांच्या बाबतीत दिसतील, त्याचा अभ्यास आपण पुढील घटकामध्ये करूया. धन्यवाद.